नऊ व दहा सप्टेंबर रोजी भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली या पावसामुळे भंडारा जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती अकरा सप्टेंबर रोजी कारदा येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून हो येथील काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते बारा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांना या घटनेची माहिती होताच ते बोटीच्या सहाय्याने नागरिकांजवळ पोहोचले यावेळी खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी पाण्यात अडकलेल्या नागरिकांशी हितगुज करीत पाण्याबाहेर निघण्याची विनंती केली त्यानुसार नागरिकांनी खासदार डॉ प्रशांत पडोळे यांच्या विनंतीला मान देऊन पाण्याबाहेर निघाले पाण्याबाहेर निघून प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी आभार मानले